नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 वाणिज्य द्वितीय वर्षाच्या सत्र तिसरं या सत्रासाठी जे मराठीचा द्वितीय भाषेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत। वाणिज्य विषयासाठी असणाऱ्या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे मराठी भाषा वाणिज्य आणि व्यवहार। मराठी भाषा वाणिज्य आणि व्यवहार या तिसऱ्या सत्रासाठी एकूण 5 घटक दिलेले आहेत। या 5ही घटकाचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। यामध्ये पहिला जो घटक दिलेला आहे तो घटक भाषा आणि भाषा शिक्षण। अत्यंत सोप्या साध्या पद्धतीमध्ये हा घटक आहे जो आपण लहानपणापासून भाषा बोलत आलेलो आहोत आणि भाषेमध्येच आपण शिक्षण घेत आलेलो आहोत, पण त्याचा विचार आपण जास्त केलेला नाही। हाच विचार या पहिल्या घटकामध्ये आपल्याला करावयाचा आहे। या अभ्यासपत्रिकेमध्ये दुसरा जो घटक आहे तो आहे व्यापार व्यवहारात वाचन संस्कृतीचे महत्त्व। वाणिज्य शाखा असल्यामुळे व्यापार येतो आणि व्यापार करताना वाचन संस्कृतीचे महत्त्व किती आहे हेही आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। तिसरा जो घटक आहे तो आहे पत्र लेखन तंत्र स्वरूप व साधने। वाणिज्य शाखेमध्ये पत्र लेखन हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे व्यवहार करण्यासाठी। सतत पत्र लिहिले जातात, मागणी असते, आभार व्यक्त करतात। हे पत्र कसे लिहायचे, त्याचे मायने काय असतात, एकंदरीत त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या घटकामध्ये आपल्याला पाहता येईल। चौथा घटक जो आहे तो आहे अर्थात द्वितीय भाषेसाठी आपण सर्वांनी मराठी विषय निवडलेला असल्यामुळे जो चौथा घटक आहे तो जागतिकीकरणात मराठी भाषेचे महत्त्व। सध्या सर्व जागतिकीकरणाचं युग आहे आणि या जागतिकीकरणाच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठी भाषा नेमकी कुठे आहे आणि मराठी भाषेचं महत्त्व नेमकं काय आहे हा घटक आपल्याला अभ्यास करावयाचा आहे। आणि शेवटचा सत्र तिसरं जे आहे त्यामधला शेवटचा जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे निबंध लेखन। शालेय जीवनापासून आपण निबंध लिहित आलेलो आहोत, निबंधाचे वाचन करत आलेलो आहोत। नेमके हे निबंध कसे असतात हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। या प्रथम परिचयाच्या तासिकेमध्ये आपण इथंच थांबू। दुसऱ्या तासिकेमध्ये आपण भाषा आणि भाषा शिक्षण नेमके काय आहे याविषयी सविस्तर चर्चा करू। धन्यवाद।